तू ऑफिसला जाणार आहेस? हो, निघालीत मी. काही काम होतं का? विहंगाला फोन कर आणि त्याला जरा भेटायला बोला ऑफिसला. मला बोलायचं त्याच्याशी. दादा, राग येणार नसेल तर काय काम आहे विचारू शकते का मी? तू फक्त फोन कर त्याला. नाही, मी करते फोन, पण त्यांनी विचारलं तर काय सांगू? वेल, खर तर तुला सांगायला काही हरकत नाही, कारण आज न उद्या ही गोष्ट आपल्या ऑफिसमधल्या प्यूनला सुद्धा माहिती असेल. इथून पुढे साम्राज्य एंटरप्राइजेस दादा होळकर साठी काम करणार आहे. काय? हो, म्हणजे टेक्निकली आता आपण त्यांचे वेंडर्स. नाही पण दादा, म्हणजे मला नाही कळत यातलं सगळं, पण तुम्ही आणि दादा होळकर साठी दादा हे कधी झालं? झालंय खरंच. एक काम कर, तू विहंगला ऑफिसला बोलवू नकोस. त्याला एवढं महत्व द्यायची गरज नाही. मी फोनवरच बोलेन त्याच्याशी. मंजिरी. अरे ये ना. अगं काय कस हळू असे कशी पडलीस? अगं नाही, ते मंजिरी, आता हे तुझ्या हातातून पडलेलं कुंकू परत तुझ्या हाती नाही लागणार. म्हणजे अगं हे कुंकू असं हातातून निसटून जाणं चांगलं नाही. असंच एक दिवस सौभाग्यही निसटून जाईल. म्हणजे? अगं म्हणजे तुला गरज आहे या कुंकुवाची, आणि सत्यजितलाही तुझी खूप गरज आहे ना आता, कारण तू बघतेस तो बिचारा किती कठीण परिस्थितीतून चाललाय. तुला कळतंय ना? सांभाळ.